शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांनाही कर्जमाफी मिळावी, समुद्रातील गाळ काढला जाणे, त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासारखे प्रश्न सोडवण्याकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी सांगितले. वेंगुर्ले येथील तालुका भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेली म्हणाले, वेंगुर्ले परिसरातील सागरी भागात यापूर्वी सगळे घटक एकत्र व्यवसाय करत होते, मात्र त्यांच्यामध्ये बाहेरून आलेल्या काही व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थासाठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मासेमारी व्यवसाय करणाऱ्या आधुनिक किंवा पारंपरिक या दोन्ही घटकांचा योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, कोणीही उपाशी राहू नये अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. यासाठी गेल्या 15 दिवसांपूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच माझ्या उपस्थितीत मच्छीमार समाज बांधव यांना सोबत घेऊन या खात्याचे मंत्री ना महादेव जानकर यांच्या दालनात मत्स्य खात्याचे कमिशनर यांच्या समवेत बैठक झाली. मागच्या मच्छीमार यांच्या शासकीय अहवालात ज्या त्रुटी राहिल्या त्यामध्ये सुवर्ण मध्य काढून या व्यवसायावर पोट असणाऱ्यांना योग्य न्याय मिळावा अशी विनंती सरकारकडे केली. या प्रश्नी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भातील वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. सध्या पारंपरिक आणि आधुनिक मच्छीमार या दोघांबद्दलचे जे काही गैरसमज आहे, वर्तमानपत्रातली बातमी वाचल्यानंतर मी माननीय आज तहसीलदार शरद गोसावी आणि सिनियर पी आय नलावडे यांची भेट घेतली. त्यांना अशी विनंती केली की वेंगुर्ला तालुक्यात आत्तापर्यंत शांततामयी हे सगळे दोन्ही समूह जे आहेत हे आपापला व्यवसाय करत होते, परंतु बाहेरची शक्ती कोणतरी येऊन यांच्यामध्ये वाद निर्माण करून स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न करतात ते होता कामा नये ह्याची काळजी आपल्या स्तरावर घ्यावी. त्याचप्रमाणे आम्ही सगळी मंडळी माननीय प्रमोद जठार जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, आम्ही जानकर यांना आम्ही भेटलो होतो, त्यांना विनंती केली आहे की जो काही पूर्वीचा अहवाल असेल त्या अहवालात पुन्हा एकदा फेर अहवाल आपण करण्यासाठी शासनाने परवानगी द्या, त्याच्यामध्ये एक चांगली कमिटी तयार करा. त्या कमिटीत पारंपरिकचे दोन प्रतिनिधी, आधुनिक मासेमारी करणाऱ्यांचे दोन प्रतिनिधी, टेक्निकल लोक, काही राजकीय सामाजिक लोक आणि अधिकारी या सगळ्या लोकांचं घेऊन पूर्ण किनारपट्टीचा सर्वे करा. गोवा कर्नाटक इथले सगळे मच्छीमार मोठे जे पर्सेंटेज धारक आहेत ते घेत आहेत, त्याला काही साथ काही पुढारी देत आहेत, त्याला काही साथ काही अधिकारी देतात, ह्या सगळ्याची सखोल चौकशी करा. कोण ह्याच्या पाठीमागे आहे, कारण या मच्छीमारांमध्ये वाद भांडत ठेवायचं आणि मग गोव्याच्या आणि बाहेरच्या लोकांनी मच्छीमारी करायची कर्नाटकच्या लोकांनी, याच्यामागे आर्थिक व्यवहार जडलेले आहेत हे कोण करत आहे, कुठले अधिकारी करतायत, कुठले नेते करतायत, याची CID मार्फत चौकशी करा. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि गुन्हा गोविंदाने किनारपट्टी नांदत होती त्या पद्धतीने इथली शांतता भंग न होता या व्यावसायिकांना चांगल्या प्रकारचं अभय द्या अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पक्षातर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना करणार.